बोल बेटा बोल, काय झालं ते नीट सांगणार आहेस का मला तू? बाबा बाबा नका ना मला भरी लपाडू। आता चोरीचा विषय संपलाय असं तुम्हीच म्हणालात ना। ते मी म्हणालो ते केवळ घरातले वादविवाद आणि एकमेकांवरच्या कुरघोडा थांबावे म्हणून। तुझ्यासारख्या गुणी मुलीवर अन्याय झालेला मला सहन होणार नाही। सांग कोणी केलंय? बाबा बाबा मी तुम्हाला सांगेन, पण माझी एक अट आहे। हे बाबा मला वचनामध्ये अडकवू नको, फक्त एकच सांगतो, ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्या बाबतीत मी फार कठोर होणार नाही। सांग कोणी केलंय हे? राकेशने। दिव्या तू जे काही बोलतेस त्याला काही आधार? त्याला पैसे चोरताना आजीने पाहिलं होतं। बाबा बाबा पैसे राकेशनेच चोरले। दिव्या हाच आवाज आपल्या दिवट्या चिरंजीवांवर चढवला असतात ना तर आज ही वेळ आली नसती। पण आपल्या घराची रीतच न्यारी आहे, नेहमी चोर सोडून संन्याशाला फाशी देतो आपण। राकेशने एवढी मोठी चूक केली आहे तरी सुद्धा आता पश्चाताप झालाय त्याला, त्याने माफी पण मागितली माझ्याकडे आणि पुन्हा असं करणार नाही असं वचन दिलंय। त्याने वचन दिलं आणि तू ऐकलंस? उर्मिला अगं 9 महिने पोटात वाढवूनही तू ओळखू नाही शकलीस त्याला। राकेशा या नाटकानं मी बळी पडणार नाही, त्याने त्याने चूक केलेली आहे त्याला शिक्षाही होणारच। पण बाबा तुम्हीच म्हणाला होतात ना की हो, पण राकेशची थेरा आता वाढत चालली दिव्या। त्याला जर कुठेतरी आळा नाही बसला ना तर त्याला आपल्याला कायमचं गमवावं लागेल। हे जर व्हायला नको असेल तर त्याला वचक हा बसवायलाच हवा। म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू? मी त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। बाबा चिंता, अरे काय बोलतोयस काय तू? मुलगा आहे तो आपला, म्हणूनच आजपर्यंत त्याच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालत आलो। आता मात्र कहर झाला, स्वतःच्या घरामध्ये चोरी केली त्यानं, आता मात्र त्याला पोलिसांचाच बडगा हवा। पण बाबा नाही दिव्या, आता तू काहीही बोल नको, आता मी बघतो काय करायचं ते। अरे वैरी आहे का तो तुझा? वैरी मी नाही, तू बनलीस त्याच्या आयुष्याची। आजपर्यंत त्याच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालत आलीस। अगं कान पकडून चुका सुधारणारी आई असते, इतर नात्यांप्रमाणे याही नात्याची तुला बूज नाही राखता आली उर्मिला। हे बघ हे बघ, माझा निर्णय ठाम आहे, मी राकेशला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। 4 दिवस तिथली हवा खाल्ली ना म्हणजे डोकं ठिकाणावर येईल त्याच। झालं तुझं समाधान? स्वतःच्या भावाला गजाआड झालेलं पाहिलं ना की पेढे वाढ सगळ्यांना, म्हणजे तुझ्या जीवाला शांतता लाभेल।